नमस्कार, मी सीताबाई राम बोमो इथे राहणार, सिंधी काळेगाव तालुका जिल्हा जालना इथून आले. आज गेवराईच्या प्रदर्शन मध्ये स्टॉल लावलाय आपण, आणि स्टॉल लावल्यानंतर आज आपले सगळे प्रोडक्ट, आवळा कँडी, आवळा गुलकंद, हर्बल चहा, मसाला चहा, त्रिफळा चूर्ण, आवळा चूर्ण, शिकाकाई आवळा पावडर, बहुगुणी चूर्ण, असे आवळ्यांचे वेगळे वेगळे चहाचा मसाला, असे वेगळे वेगळे आपले 14 प्रोडक्ट आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मार्केटिंग करतो, आणि महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग करीत असताना एक आनंद असा होतो की आज कृषी प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस स्टॉल लावला त्यावेळेस इथं आपण सर्व गोष्टीची माहिती देत असताना आवळा शरबत असेल, आवळा कँडी असेल, आवळा गुलकंद असेल, आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट जर म्हणलं तर मला सर्वात जास्त आनंद स्टॉलवर येण्याचा एकच होतो की माझ्या ग्रामीण भागातला शेतकरी प्रदर्शन बघायला आल्यानंतर मार्केटिंग कशी केली पाहिजे हे शिकवलं जातं, आणि मी स्वतः स्टॉलवर उभा राहिल्यानंतर याची मार्केटिंग आम्ही स्वतःची मार्केटिंग करतो, आणि ह्या पद्धतीनं आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व माल देतो, आणि याचा आनंद आपल्याला सर्व शेतकऱ्यांना होतो आणि मला सुद्धा होतोय. कारण शेतकऱ्यांनी आज शेतीमालावर छोटी मोठी प्रक्रिया करून मार्केटिंग करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपली मार्केटिंग आपण स्वतः करीत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलं यश मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीमध्ये सर्वांनी खूप जास्तचं लक्ष देणं गरजेचं आहे. टाकाऊपासून टिकाऊ बनवणं गरजेचं आहे, आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची मार्केटिंग करणं गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, आज शेतकऱ्याला शेती परवडत नाही आपण सर्वजण म्हणतो, पण निस्ता म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. कारण शेतीवर आपल्याला छोटी मोठी प्रक्रिया करून स्वतः मार्केटिंग करायला शिकावं लागणार आहे, आणि जोपर्यंत आपण स्वतः मार्केटिंग करीत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या घरात आपण जे केलेले प्रोडक्ट आहे हे क्वालिटीचे असले पाहिजे, आणि याची एक नंबर क्वालिटी जर असेल तर गिराईक आपल्याकडे शोधित माल येत असतंय. अशाच पद्धतीने माझं सिंधी काळेगाव इथं सर्व हा फॅक्टरीचा कारभार चालतो, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एजन्सी सुद्धा देते आणि स्वतः मार्केटिंग करते. त्याच्या मागचा हेतू माझा एकच आहे की माझ्याकडे बघून माझा एक तरी शेतकरी तयार होईल, आणि शेतकरी तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःचा माल विकायचं कळल, आणि शेतकऱ्याला 2 पैसे त्याचा फायदा मिळेल. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या रॉ मटेरियलला सुद्धा भाव मिळू शकतो, आणि ग्रामीण भागात असे छोटे मोठे उद्योग चालू झाले पाहिजे. ग्रामीण भागांच्या शेतकऱ्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आणि शेतकऱ्याच्या हाताला जोपर्यंत तरुण हा उद्योग क्षेत्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. म्हणून आपण शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वळलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले.